लांब मंडळी मराठी समाज या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सर्व रसिक माई बापांच्या प्रेमामुळे या युट्यूब चॅनलची निर्मिती झाली आणि अगणित असं ज्ञानासाठी तुम्हाला सर्वांना देण्याचं भाग्य लाभलं, त्यामुळे सर्वांचा आभार असंच प्रेम करत राहा. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील गडकिल्ले आपली खरी संपत्ती या नवीन आणि भन्नाट अशा सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अशा तब्बल 88 किल्ल्यांची, गडांची, दुर्गांची, ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांची माहिती पाहत असतो. महाराष्ट्रातील गडकिल्ले आपली खरी संपत्ती या सिरीजच्या 16 भागामध्ये आज आपण घोडबंदर किल्ल्याची माहिती पाहणार आहोत. किल्ल्याचा प्रकार, किल्ल्याचे जुनं नाव, नवीन नाव, किल्ल्याचा जिल्हा, तालुका, किल्ला कोणत्या जवळच्या ठिकाणावर उपलब्ध आहे, तसेच किल्ल्यावर असणारे वैशिष्ट्ये, किल्ल्याचे नवीन इतिहासातील कोणत्या गोष्टी, वास्तू या ठिकाणी आपण पाहू शकतो. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. किल्ल्याचं नाव घोडबंदर किल्ला. किल्ल्याचा प्रकार हा जलदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. पोर्तुगीजांचा किल्ला म्हणून ओळखला जातो. जिल्हा ठाणे, तालुका मीरा भाईंदर. ठाण्यापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या घोडबंदर या गावाजवळ हा किल्ला स्थित आहे. पर्यटक प्रेमींना, गिरीप्रेमींना या किल्ल्यावर जावायचे असेल तर त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकापासून 15 किलोमीटर असणाऱ्या या घोडबंदर गावाजवळ हा किल्ला आहे नक्कीच पोहोचू शकता. तर अशा किल्ल्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे उल्हास नदीच्या काठावर असणारा हा किल्ला प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांनी भारत देशावर जे राज्य केले अशा ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्यालय या किल्ल्याच्या ठिकाणी होतं. सुस्थितीतील असणारी चर्च व आकर्षक पर्यांची आकृती या किल्ल्याचं महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे. या किल्ल्यात असं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस ख्रिश्चन ब्रिटिश साम्राज्य होतं त्यांनी या ठिकाणी सुस्थितीत असे चर्च या ठिकाणी बांधले होते. तर असे हे चर्च व आकर्षक असण्या पर्या या पर्यांची आकृती या ठिकाणी आपण पाहू शकतो. तसेच या ठिकाणी अनेक महत्त्वाची गोष्टी म्हणजे भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत हा किल्ला सध्या येत आहे. तर असा हा घोडबंदर किल्ला ठाणे जिल्ह्यापासून साधारणतः 15 किलोमीटर अंतरावर घोडबंदर या गावाजवळ स्थित आहे. तर अनेक दरवर्षी पर्यटक प्रेमी या किल्ल्याला आवर्जून भेट देत असतात. नक्कीच जीवनात एकदा हा किल्ला पाहावा असा हा घोडबंदर किल्ला. मित्रांनो, किल्ल्याचं संवर्धन व्हावं येणाऱ्या काळातील पिढीला या अलौकिक अशा शिवकालीन खजिन्याची माहिती अखंडितपणे भेटत राहू. जेव्हा जेव्हा भारतीय पर्यटनाचं नाव घेण्यात येईल त्यावेळी सर्वप्रथम महाराष्ट्र पर्यटन गौरवण्यात येईल अशी आशा बाळगून आजच्या व्हिडिओला येथेच थांबूया. तोपर्यंत जय शिवराय मनामनात आणि घराघरात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी समाजचा यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचा व्हिडिओ तुमपर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मंडळी घेतो राजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमाने आणि नव्या दर्शनाने. तोपर्यंत जय महाराष्ट्र.